निकम महानगरपालिका शाळा क्रमांक 14 धुळे येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. शांतीलाल मुत्ता संचलित मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी माझे थोडक्यात मत. मूल्यवर्धन कार्य मागील 1.5 वर्षापासून आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. मूल्यवर्धन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने 100% यशस्वी आहेच, परंतु शिक्षकांच्या दृष्टीने याचे अनन्य साधारण असे महत्व आहे असं मी म्हणेन. जसं की एखादे वाहन चालकाशिवाय चालू शकत नाही, त्याप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमात मूल्यवर्धनाचे उपक्रम राबविल्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊच शकत नाही. मूल्यवर्धनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणाल तर विद्यार्थी स्वतःची कामे व कर्तव्याची त्यांना जाणीव झाली, जसं की स्वतःच्या घराबरोबर परिसराचीही स्वच्छता ठेवतात. आमच्या धुळे महानगरपालिके अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम 2020 राबविली जात आहे. त्यात आमचे विद्यार्थी समाजात जाऊन प्रचार व प्रसार करतात. हिरव्या कचरा कुंडीत ओला कचरा, निळ्या कचरा कुंडीत सुका कचरा टाकण्यासाठी नागरिकांना आवाहन करतात. आदर करणे, वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांना रस्ता क्रॉस करून देण्यासाठी मदत करतात, अशा प्रकारे त्यांच्यामधून आदर दिसून येतो. तसेच प्रामाणिकपणा, वर्गात किंवा मैदानात खेळत असताना एखादी वस्तू सापडली लगेचच शिक्षकांकडे आणून देतात, याच्यातून त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. आपण पाणी कसे वाचू शकतो हे त्यांच्या कृतीतून दिसून येतं. जसं की नळ सुरू असेल तर बंद करणे, शाळा सुटल्यावर बॉटलमधील पाणी झाडाला टाकणे, अशा प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांकडून दिसून येतात. कुठलाही जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद न मानता शालेय पोषण आहारचा एकत्रपणे आस्वाद घेतात. शेवटी मी एकच म्हणेल, सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी मूल्यवर्धन अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद मूल्यवर्धन.